विकेबी न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. आपण ज्या शहरात राहतो ते नागपूर हे महाराष्ट्र राज्याचे उपराजधानीचे शहर आहे व राज्यातील तिसरे मोठे शहर आहे. नागपूर हे भारतातील 13वे मोठे नागरिक क्षेत्र आहे. नागपूर महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर, नागपूर जिल्हा व राज्याच्या नागपूर विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतले जाते. भौगोलिकदृष्ट्या देशाच्या मध्य भागात असलेल्या या शहरातच भारताचा शून्य मैलाचा दगड आहे. नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे. नागपुरास संत्रा नगरी असेही म्हणतात कारण या भागातील संत्री प्रसिद्ध आहे. नागपूरच्या आसपास संत्र्याच्या मोठ्या बागा असून खूप संत्री पिकतात, त्यामुळे येथे संत्र्यांची मोठी बाजारपेठही आहे. 2002 साली शहराचा 300वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. नजीकच्या संभाव्य आर्थिक गुंतवणुकीमुळे नागपूर शहर बहुचर्चित आहे. देशातल्या मध्यभागी असलेल्या नागपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ब्रिटिशांच्या काळातली एक देखणी वस्तू आहे. या ऐतिहासिक वास्तूत अजब वस्तूंची गजब दुनिया दडलेली आहे. तर आज जाणून घेऊया माहिती अजब बंगल्याची. नागपुरात अजब बंगला नावाचे एक मध्यवर्ती संग्रहालय आहे, पण ते नेहमीच बंद असते असा समज नागपूरकरांचा होता. त्यामुळे या बंगल्यात काय दडलेले आहे याची जाणीव लोकांना नव्हती. ब्रिटिशांच्या काळात अँटिक्वेरियन सोसायटी ऑफ सेंट्रल प्रोव्हिन्सेस या संस्थेच्या गरजेनुसार नागपूर येथे संग्रहालय व ग्रंथालय स्थापन करण्यात आले होते. संग्रहालयाची इमारत बांधून त्याला सेंट्रल म्युझियम नागपूर असे नाव देण्यात आले व 7 मे 1863 मध्ये हे संग्रहालय सुरू झाले. मध्य भारतातील सर्वात जुने व अग्रणी संग्रहालय असलेल्या या 153 वर्षे जुन्या संग्रहालयात भूगर्भ आणि प्रागैतिहासिक प्राणी, पक्षी, सरपटणारे प्राणी, आर्ट अँड क्राफ्ट, पाषाणशिल्प, शस्त्र, पुरातत्व, आदिवासी कला व संस्कृती इत्यादी दालनांचा समावेश आहे. वाकाटक काळातील विष्णू प्रतिमा, मध्ययुगीन काळातील 13व्या शतकातील ग्रॅनाइटचे लक्षीश, 12व्या शतकारी ब्रह्मामूर्ती, तसेच मुघलकालीन राजपूतकालीन शस्त्रे, कौंडण्यपूर, माहूरझरी व पौनी येथील उत्खननात सापडलेल्या वस्तू, दख्खन, जयपुरी, उदयपूर, बिकानेर, पहाडी, मराठी शैलीतील पेंटिंग येथे बघायला मिळतात. इसवी सन 1 शतकातील पवनीच्या उत्खननात सापडलेले शिलालेखावरील पदवी प्रमाणपत्र, तसेच लंडनची राणी विक्टोरियाची तरुण आणि वृद्धावस्थेतील भव्य मूर्ती, फ्रान्स फिरून आलेले हत्ती या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण आहे. अजब बंगल्यातील कलाकार सुचिंद्र मंडपे यांनी संग्रहालयातील वस्तूंची माहिती दिली. डॉक्टर MY कठाणे हे संग्रहालयाचे अभिरक्षक आहेत. संग्रहालयातील नागपूर हेरिटेज दालनात विविध वारसा स्थळांची छायाचित्रे व माहिती देण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हौतात्मा पत्करलेल्या शहीदांच्या नावाचे फलक येथे असून त्यात 1857 व 1942 च्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांचे नामस्मरण करण्यात आले आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, लक्ष्मीनारायण मंदिर, मध्यवर्ती संग्रहालय, रेल्वे स्टेशन इत्यादी प्रसिद्ध इमारतींची छायाचित्रे येथे बघायला मिळतात. अजब बंगला कायम बंदच असतो असा नागपूरकरांचा समज आहे, पण केवळ दर सोमवारीच अजब बंगला बंद असतो. इतर दिवशी 10 ते 5 वाजेपर्यंत हे संग्रहालय सर्वांसाठी खुले असते. याशिवाय 26 जानेवारी, होळी, धुलीवंदन, 1 मे, 15 ऑगस्ट, दसरा व दिवाळी या सणांना संग्रहालय बंद असते. नागपूर येथे संग्रहालय स्थापन करण्याची कल्पना सर्वप्रथम मध्य प्रांतातील पुरातन वास्तू संस्थेने 1862 मध्ये सुचवली होती. मध्य प्रांतांचे तत्कालीन मुख्य आयुक्त सर रिचर्ड टेम्पल यांच्या सूचनेनुसार नागपूर येथे संग्रहालय आणि ग्रंथालय स्थापन करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या योजनेवर आधारित नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाची स्थापना 1863 मध्ये झाली. सर रिचर्ड टेम्पर यांच्या नेतृत्वाखाली मध्य भारतातील राजघराणे, मूळ प्रमुख, जमीनदार आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने दुर्मिळ वास्तू संग्रहित करण्याचा खूप रस घेतला. संग्रहालय तयार केले. 1865 व 1866 मध्ये नागपूर आणि जबलपूर येथे भरलेल्या प्रदर्शनांमधून प्रदर्शने मिळवून संग्रह समृद्ध झाला.
संग्रहालयातील संग्रह छत्तीसगड, विदर्भ, मध्य प्रदेश आणि अगदी पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांतून आणला गेला. त्याच्या स्थापनेनंतर संग्रहालय मध्य प्रांताच्या सार्वजनिक सूचना संचालकांच्या देखरेखीखाली होते, परंतु 1883 मध्ये ते कृषी संचालकांकडे हस्तांतरित करण्यात आले. 1919 मध्ये संग्रहालय पुन्हा उद्योग विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून संग्रहालयातील क्रियाकलाप मुख्यतः आधुनिक मार्गावर गॅलरी पुनर्रचना करण्याच्या दिशेने निर्देशित केले जातात. सध्या हे संग्रहालय महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालकांच्या नियंत्रणाखाली आहे. अलीकडे सेंट्रल म्युझियमचे एक मोठे नूतनीकरणाचे काम झाले आहे, ज्यामध्ये उद्यान आणि कॅफेटेरियाच्या तरतुदींचा समावेश आहे. डिजिटायझेशन ड्रायव्हरचा एक भाग म्हणून आता संग्रहालयात 10 परस्पर संवादी माहिती कियोस्क स्थापित करण्यात आले आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि 13 परदेशी भाषांमधील कलाकृतींची माहिती देणारे क्विक रिस्पॉन्स कोड डिस्प्ले गॅलरीमध्ये बसवणारे सेंट्रल म्युझियम हे महाराष्ट्रातील पहिले संग्रहालय आहे. तथापि प्रदर्शन सुविधा आणि गॅलरींच्या अपुऱ्यापणामुळे अनेक महत्त्वाच्या कलाकृती अजूनही राखीव संग्रहामध्ये बंद आहेत. तर VKB न्यूजच्या आजच्या स्पेशल स्टोरीमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.